नायगाव तालुक्यातील पाटोदा गावामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्रामपंचायतीने मुख्य गावाचा रस्ता हा बंद केलाय. सध्या कडक लॉकडाऊन सुरू असला तरी ग्रामीण भागातील शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त आहेत. दरम्यान आरोग्य विभाग लसीकरणावर जोर देत असला तरीही ग्रामीण भागामध्ये लसीकरणाला नागरिकांकडून अल्पसा प्रतिसाद दिला असल्याचं पाहावयास मिळालंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असले तरी ग्रामीण भागातील लोक हे खुलेआम फिरताना दिसून येत आहे. नायगाव तालुक्यातील अनेक गावे प्रशासनाने सील केलेली आहेत. पाटोदा गावातील मुख्य रस्ता आज ग्रामपंचायतीने काटेरी झुडपे टाकून बंद केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद आहे. लग्न समारंभ फक्त एकाच हॉलमध्ये 2 तासांमध्ये पूर्ण करावे लागत आहे. यासाठी 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला 50,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू असले तरीही म्हणावा तसा प्रतिसाद देखील मिळत नाही. गंगाधर ढवळे, MCN News, नायगाव, नांदेड.